मी वीरपासून साकीब सलीम हार्डी सांधू जतीन सरना धैर्य दिनकर शूटिंगच्या आधी तिथे आम्ही पहिल्यांदा दहा दिवस एकत्र राहिलो धर्मशालाला पहिल्यांदा आम्ही सगळे रणवीरपासून सगळे कास्ट मेंबर्स सगळे आम्ही एकत्र राहिलो आम्ही एकत्र जेवत होतो खेळत होतो मजा करत होतो तो हे फिल्म आहे एटी थ्री जो कबीर खान डिरेक्टर रे अँड रणवीर सिंग इज कपिल देव अँड आय एम ऑडिशनिंग यू फॉर दिलीप एनसरकर इट्स अबाउट द एटी थ्री वर्ल्ड कप अरे वॉट वाह वा प्रोजेक्ट यार बहुत बड़ी फिल्म हो गई है यू व्हाट कबीर खानों से मीट मी हाँ मतलब मुझे डिड आई गेट द पार्ट या लुक्स लाइक यू गॉट द पार्ट आई मी जो उड़ालो ता क्षेत्रीय इट वॉज अ मोमेंट फॉर मी यूर ए वाह हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर आणि आता आपल्याबरोबर जी व्यक्ती आहे ती खरं तर धूमधडाका करत बॉलिवूडमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आदिनाथ कोठारे तुमचं स्वागत आहे मराठी छसकावर कसे आहात तुम्ही मस्त आहे रॉकी ॲज युजल बॉलिवूडमध्ये पहिलाच चित्रपट दोही इतक्या सुंदर सुंदर कास्ट बरोबर एक्सपिरियन्स कसा होता हा सर्व कमिचा एक्सपिरियन्स होता अविस्मरणीय एक एक्सपिरियन्स आणि अनुभव होता हा कारण मुळात ही सवदा, सवदा जी गोष्ट आहे एटी थ्रीची ही चौदा चौदा मुलं त्या काळातली जाऊन त्यांनी जे अशक्यला शक्य करून दाखवलं आणि जेव्हा त्यांच्याकडून त्या कोणालाही काही हो आशा नव्हती हो अशा परिस्थितीत म्हणजे आजच्या काळात अफगाणिस्ताननी जर वर्ल्ड कप जिंकलं असतं तर ते किती मोठं अग्निबिब्य असेल तसंच त्या काळात ह्या पोरांनी करून दाखवलं आणि दे आर टुडे लिव्हिंग लेजेंड्स फॉर म्हणजे तेव्हा त्या काळात क्रिकेट हा धर्म नव्हता इट नॉट अ रिलिजन ॲज जो आज आहे पण ह्या ह्या माणसांमुळे ह्या चौदा माणसांमुळे खरं तर क्रिकेट हा प्रकाश झोतात आला आणि फक्त क्रिकेटच नाही भारताचं क्रिकेटच नाही तर भारत देश ही एक वेग पता uh, एक स्टेज सेंटर स्टेज मिला इट नॉट ओनली चेंज्ड इट वॉज नॉट ओनली दिस इंसिडेंस एंड दिस मोमेंट वॉज नॉट जस्ट इंपॉर्टंट फ्रॉम द क्रिकेटिंग हिस्ट्री ऑफ इंडिया पॉइंट ऑफ व्यू बट इट वॉज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर दिस्ट ऑल्सो इन इंपॉर्टंट मोमेंट इन द हिस्ट्री ऑफ इंडिया त्यानंतर एक पॉलिटिकली पण देशाचं गणित बदललं ह्या इन्सिडे ह्या मुमेंट नंतर ह्या इतका महत्त्वाचा सिनेमा त्यातही व्यक्तिरेखा वे वेगळी तीही एक अभिनेता असणं आणि एक क्रिकेटर असणं ही खूप वेगवेगळी गोष्ट आहेत क्रिकेटर हो दिसण्यासाठी किंवा दिलीप यांच्यासारखं दिसण्यासाठी वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागल्या आदिनाथला आमचा सगळ्यांचा लुक डिझाईन केला आहे द मॅजिशियन विक्रम गायकवाड यांनी क्रम गायकवाड हे भारतातले मला वाटतं सगळ्यात हीज द फायनेस्ट मेकअप आर्टिस्ट अँड लुक डिझायनर आणि त्यांनी खरंच जादू केली आहे कुणावरही प्रॉस्थेटिक अजिबात त्यांनी वापर न वापरता त्यांनी प्युअरली मेकअप आणि स्टायलिंगवर त्यांनी सगळ्यांचा लुक जमवून आणला आहे अर्थात त्याला कास्टिंग डिरेक्टरही जबाबदार आहे मुकेश छाबरा यांनी कास्टिंग केलं आहे अँड ते पण भारतातले सगळ्यात मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत आणि मला वाटतं की कबीर खान ह्यांनी आणि साजिद नडियाडवाला आणि मधु मॅन्टना आणि या सगळ्यांनी मिळून एक रिलायन्सनी कमालीची टीम एकत्र आणली आहे टेक्निशियन्स असीम असीम छाबरा आमचे ओ पी कबीर सर छा मुकेश छाबरा विक्रम गायकवाड असे सगळे प्रीतमचं म्युझिक असे सगळे कमालीचे टेक्निशियन्स आणि पॅशनेट फिल्म मेकर्स सगळे एकत्र आले आहेत ह्या फिल्मच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर एक इक्वली पॅशनेट कास्टही त्यांनी एकत्र जमवून आणली आहे म्हणजे रणवीर सिंगचा लुक आणि त्याचा परफॉर्मन्स कपिलदेव तुम्ही बघत असाल ट्रेलरमध्ये आम्ही तो प्रत्यक्ष अनुभवला हो आणि बघितला मी बाकी सगळ्या कलाकारांची कामं सगळे ॲमी वेगपासून साकिब सलीम हार्डी सांधू जतीन सरना धैर्य दिनकर चिराग सगळे सगळे बद्री आणि सगळे प्लेयर्स ताहिर बसीन या सगळ्यांनी साहिर बसिनी गावस्कर केलं आहे या सगळ्यांनी जी मेहनत आणि जो जीव ओतला आहे सगळ्यांनी या सिनेमात तो खरंच मला वाटतं जो पडद्यावर तुम्हाला बघताना अनुभवता येईल खूप कठीण होतं कारण कसं आहे आम्ही ज्या कला ज्या खेळाडूंच्या भूमिका साकारत आहोत ते खेळाडू जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांची बॅटिंग स्टाईल बॉलिंग स्टाईल त्यांची बॉडी लँग्वेज त्यांची हावभाव बोलण्याची हे सगळं जगातल्या सगळ्या क्रिकेट चाहत्याच्या चा, स्मरणात आहेत अजूनही ज्यांनी त्यांना खेळताना बघितलं आहे आणि ते जेव्हा तुम्ही साकारणार आहात पडद्यावर तर तुम्हाला ते तुम्हाला कुठेही चुकण्याचा स्कोप नाही आहे आणि अर्थातच त्या अनुषंगानेच कबीर सरांनी सगळं प्री प्रोडक्शन डिझाईन केलं आमच्याकडून आम्हाला त्यांनी आमच्यावर तेवढी मेहनत घेतली गेली आम्ही ऑलमोस्ट वर्षभर म्हणजे शूटिंग सुरू होण्याच्या आधी ऑलमोस्ट वर्षभर आम्ही ट्रेनिंग करत होतो क्रिकेटचं आणि आम्हाला ट्रेन कोण करत होते तर द बलविंदर सांधू हू वॉज अ पार्ट ऑफ द एटी थ्री टीम आणि हू इज अनदर लिव्हिंग लेजंड तर अशी सगळी कमालीची टीम एकत्र आण आणली आहे ह्या लोकांनी आणि कमालीची स्क्रिप्ट त्या सोबतीला आणि कमालीचा विषय त्यामुळे शेवटी एंड प्रोडक्ट हा एक कमालच असणार आहे ह्यात काही शंकाच नाही आधीन असं वाटतंय का की दुसरं कोणतं तरी खेळाडूचं आपण पात्र करावं असं किंवा हे हे पात्र मला अजून आवडलं असतं जर मला हे पात्र मिळालं असतं अजिबात नाही मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांनी मला वाटतं की प्रत्येक पात्रात कसं ही फिल्म आहे ना ही कुठला कुणा कुणा एका खेळाडूची फिल्म नाही आहे ही त्या टीमची गोष्ट आहे ही चौदा मुलं हो त्या काळातली कसं त्यांनी जाऊन एक अग्निदिव्य साकारलं एक अशक्यला शक्य करून दाखवलं त्यांनी त्या काळात तर ते का झालं तर कुण, ते कुणा एका खेळाडूमुळे नाही झालं अर्थात कपिलची कॅप्टन्सी होती कपिल देवचं uh, एक विजन होतं ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅप्टन्स ऑफ द इंडियन टीम एवर पण त्या टीमचं जे बॉन्डिंग होतं त्यांची जी केमिस्ट्री होती त्यांची एनर्जी होती त्यांचा एकमेकांना जो सपोर्ट होता त्यामुळे हे ही चौदा जणं हे हे मो इतकं मोठं uh, चॅलेंज uh, पार करू शकले आणि इतकं मोठी अचीवमेंट करू शकले त्या काळात सो आय थिंक इट इज अ स्टोरी अबाउट द टीम आणि त्यासाठी प्रत्येक पात्र महत्त्वाचं आहे या सिनेमात आणि तीच ही खासियत आहे या स्क्रिप्टची मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली कबीर सरांनी मला सगळं न गोष्ट नरेग्युरेट केली आणि मी जेव्हा सगळं भारावून गेलो होतो पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी अगदी म्हणजे मोठी स्क्रिप्ट होती ती एक मला वाटतं एकशे तीस एकशे वीस पानाची स्क्रिप्ट होती पण ती तासाभरात सरकन अशी माझ्या हातून मी संपली वाचून आणि त्याचं कारण कारण ती स्क्रिप्ट इतकी कमाल होती एक चांगलं पुस्तक हातात घेतलं होती कसं ते सटकन संपतं आपल्याला कळतं नाही कधी सुरू केलं कधी संपलं तर तशी ती स्क्रिप्ट होती आणि ती स्क्रिप्ट तशी आहे ह्या सिनेमाची इज वन ऑफ द फायनेस्ट स्क्रिप्ट आय हॅव रेड इन माय लाईफ आणि त्यात प्रत्येक पात्राचं एक मोमेंट आहे त्या फिल्ममध्ये एव्हरी कॅरेक्टर हॅज इज मोमेंट अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस कारण दिस मूवी इज अबाउट द टीम नॉट जस्ट अबाउट एनी वन प्लेअर अँड आय थिंक ते खूप सुंदरपणे कबीर खान आता एकंदरीत बॉलिवूडमध्ये आदिनाथचा एक्सपिरियन्स कसा होता त्याचबरोबर रणवीर सिंग सारखा जर कलाकार तुमच्या सोबत असेल तर मजा मस्ती प्राँग गोष्टी हे तुमच्याबरोबर घडल्याच असतील तर तबलचलचा एक किस्सा शेअर कराल का अनुभव खूपच कमालीचा होता पण कसं आहे मी खरं सांगतो अर्थात एक दडपणही होते कारण पहिल्यांदा मी आयुष्यात एक ऑनसॉम्बल कास्टमध्ये ऑनसॉम्बल mm -hmm. कास्टची फिल्म करत होतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला एक ऑलवेज कुठे ना कुठेतरी ती एक इनिबिशन असते ऑन्सॉम्बल सॉम्बल कास्ट कारण प्रत्येक नट हा प्रत्येक नट हावरट असतो प्रत्येक नटाला आपलं काम सगळ्यात जास्त किंवा आपण कसं छान दिसलो पाहिजे काम कसं मस्त केलं पाहिजे एन ॲक्टर हॅज टू बी लिटल सेल्फ ऑप्सेस्ड नथिंग रॉंग इन दॅट बट ही हॅज टू बी बॅलन्स्ड ऑल्सो दॅट तो बॅलन्स कसा साधायचा तो मी ह्या प्रोजेक्टमध्ये शिकलो कारण ऑनसॉम्बल कास्टमध्ये जेव्हा तुम्ही काम करता एक नट म्हणून तेव्हा तो बॅलन्स साधणं खूप गरजेचं असतं की तुम्ही एका पर्टिक्युलर सीनमध्ये फक्त कदाचित तुमचा तो सीन असेल पण तुम्ही उभे आहात पण तुम्हाला त्या समोरच्या कलाकाराला सपोर्ट करायचा आहे रिॲक्शनने किंवा फक्त युअर प्रेझेन्स इज इम्पॉर्टंट बट यू शूड बी ॲप्स्युटली कम्फर्टेबल विथ दॅट आणि आय थिंक धिस एनर्जी अँड धिस फिलिंग ट्रिकल्ड फ्रॉम द टॉप म्हणजे टॉप म्हणजे रणवीर सिंगपासून मला वाटतं रणवीर हा खूपच सिक्युअर्ड ॲक्टर आहे आणि तो खूप कम्पॅशनेट आहे आणि तो क तो सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या कलाकारांना कम्फर्ट करतो ही इज फ्रेंडली विथ एव्हरी वन अँड इज आणि ती एनर्जी ती केमिस्ट्री सगळ्यात टीममध्ये भिनली होती ती इन्फेक्शस एनर्जी ती अशी ती सगळ्यातमध्ये ट्रिकल डाऊन झाली होती आणि त्यामुळे आम्ही सगळे एका खरं खऱ्या खऱ्या टीमसारखे होतं म्हणजे जी केमिस्ट्री जी बॉन्डिंग गरजेचं होतं त्या टीमसाठी कारण ती जी गोष्ट आहे ती त्या टीम स्पिरिटची गोष्ट आहे त्या कमराडरीची गोष्ट आहे तर ते ती केमिस्ट्री ते बॉन्डिंग ह्या टीममध्ये दे देखील असणं खूप गरजेचं होतं आणि मला वाटतं की ते कबीर सरांनी खूप सुंदरपणे अचीव करून घेतलं आमच्याकडून आम आम्हाला एकत्र एका बूट कॅम्पमध्ये नेलं होतं हिमाचलला शूटिंगच्या आधी तिथे आम्ही पहिल्यांदा दहा दिवस एकत्र राहिलो धर्मशालाला पहिल्यांदा आम्ही सगळे रणवीरपासून सगळे कास्ट मेंबर्स सगळे आम्ही एकत्र राहिलो आम्ही एकत्र जेवत होतो खेळत होतो मजा करत होतो तिथे तो आईस ब्रेकर होता आणि तिथून मला वाटते ते जे ऑनसॉम्बल सेटअपचं जे जे इनिबिशन्स असतात ते, ते सगळ्यांचे इनिबिशन्स दूर झाले कारण त्या क्षणापासून सगळे मित्र झाले आणि मित्र झाल्यावरती मग काय मस्त पुढचं सगळी मज्जाच असते सगळी इट वॉज लाईक अ इट वॉज लाईक अ पिकनिक त्यान ओके आता आम्हाला कळलं आहे की तू ॲड फिल्मच्या ॲड ऑडिशनसाठी गेलेलास तेव्हा कुठे ही अचानकपणे मिळालेली मूव्ही आहे काय सांगशील तो किस्सा मी खूप गमतीदार किस्सा आहे मी पाणी हा जो सिनेमा माझा डिरेक्टर माझी डिरेक्टर डेब्यू आहे त्यात मी कामही केलं आहे ती फिल्म हनुमन केंद्रे माणसावर आधारित आहे ती फिल्म नांदेड जिल्ह्यात आम्ही शूट केली त्या माणसांनी कसं आपल्या गावाला एकत्र आणून त्या गावात पाणी आणू ही गोष्ट आहे खूप प्रेरणादायी गोष्ट आहे ती प्रियंका चोप्रा त्याची प्रोड्युसर आहे तो सिनेमा लवकरच येणार आहे त्याचं शूटिंग आटपून आम्ही जस्ट मुंबईला आलो होतो आणि मी अर्थात त्या का त्या भूमिकेतून जस्ट आ, शूटिंग आटपून आलो होतो त्यामुळे मी माझा गेटअप वेगळा होता मी मला दहा किलो कमी करावे लागले होते त्या भूमिकेसाठी आणि मी खूप टॅन झालो होतो कारण एकतर तिकडे फॉर्टी फाय डिग्रीजमध्ये आम्ही शूट करत होतो नांदेडला मला मिशी होती तर मी खूप वेगळा दिसत होतो आणि मी मुंबईला आलो आणि मला मुकेश छाबरा हो जो भारतातला खूप मोठा काश्मीर रायटर तिकडे तिथून मला सतत फोन येत असतात ऑडिशनसाठी लुकट्यासाठी तर मी जात असतो आणि आपण असे खूप ऑडिशन देत असतो तर मी असाच एक ॲड फिल्मच्या ऑडिशनसाठी गेलो छाबराच्या ऑफिसला आणि तिथे वैभव होता वैभव मी मला बघितलं आणि तो बोलला हो, की अरे आधी ये क्या गेटअप बना करा बहुत अलग लग रहा है तू हा ओ वैसे ओके सुपर नाही यार बट दिस गेटअप विल नॉट सूट दी ॲड दो विल नॉट बी एबल टू डू द टेस्ट फॉर द ॲड इन दिस गेटअप गॅटअप ओ अच्छा ऐसा आहे का ओके ओके फॅन तुम्ही मी निघणारच होतो इतका तुला एक मिनट आधीरूप ना तू बोला की ही जो तिला गेटअप आहे ना आय थिंक इट माईट सूट वन कॅरेक्टर बी अ कास्टिंग फर अरे हां विच कॅरेक्टर बद माझ्या आणि त्यांनी मला मला एका वेगळ्या कॅबिनमध्ये घेऊन गेला आणि मी बसलेलो आणि मग तो त्याचा फोन घेऊन आला आणि फोनमध्ये त्याने मला एक यूट्यूब लिंक दाखवली ती लिंक होती एटी थ्री हा सिनेमा जेव्हा अनाऊन्स झाला होता तेव्हा एक खूप मोठं एक खूप मोठा इव्हेंट ठेवला होता कबीर खान आणि रणवीर सिंगनी जिथे एटी थ्रीचे ओरिजिनल प्लेयर्स स्टेजवरती देवर टॉकिंग ऑन द माईक आणि त्यात दिलीप वेनसरकरची ती क्लिप होती आणि त्यांनी मला ती दिलीप वेनसरकरची क्लिप दाखवल्यानंतर बोलला की आधी दिलीप सर आहे ना कॅन यू ट्राय टू ॲम्युलेट अँड वो जैसे बात कर करे जसे यु नो हे बॉडी लँग्वेज कॅन यू ट्राय टू डू यू नो ट्राय टू रेप्लिकेट दॅट एंड डू अल ऑडिशन हाँ कर दो ना लेकिन क्या है ये प्रोजेक्ट तो ला ये फिल्म है एटी थ्री जो कबीर खान डायरेक्ट कर रहे एंड रणवीर सिंह इज पीइंग कपिल देव एंड आई एम ऑडिशनिंग यू फॉर दिलीप एंसरकर इट्स अबाउट द एटी थ्री वर्ल्ड कप अरे वॉट वाह वॉा प्रोजेक्ट यार बहुत बड़ी फिल्म हो गई है बहुत बड़ी फिल्म है ओके फाइन मैं करता हूँ जस्ट गिवी टेन फिफ्टीन मिनट्स ऐल प्रिपेयर कर दूसरे ठीक है टेक यू टाइम तो मैं दा पंद्रह मिनट घेवन तो क्या थोड़ा प्रयत्न के करायचं असेल आणि मग मी ऑडिशन दिली आणि मग वैभव बोलला की नाही इट्स गुड गेट बॅक टू यू ओके फाईन असे आपण अनेक ऑडिशन देत असतो आणि आपण ऑडिशन्स देत असतो लुकटेस्ट देत असतो आणि आपण ते विसरून जातो कारण कधी कधी काहीतरी होतं बऱ्याचदा नाहीच होत काही सो यू डोंट कीप एनी होप्स ऑन दिस तर मी घरी गेलो आणि मी विसरून गेलो त्याबद्दल आणि मी काहीतरी वेगळ्याच कामात रमलो होतो इतक्यात माझा फोन वाजला संध्याकाळी मी फोन घेतला आणि मुकेश छापराच्या ऑफिसमधून तो फोन होता मला वाटलं तो माले कि आधी हाय तू कल क्या कर रहा है कल कुछ नहीं मैं वो एक वेग ऑडिशन का लुपटा सा बोलता अच्छा टुमोरो कबीर खान वॉन्ट्स टू तो मीट यू यू कबीर खान वॉन्स टू तो मीट मी हाँ मतलब मुझे डिड आई गेट द पार्ट या लुक्स लाइक यू गॉट द पार्टी मी जो उड़ालो लो ता इट वॉज अ मोमेंट फॉर मी यू वाव मी फोन ठेवला मी डॅडी आणि मामला सांगितलं की आय गॉट दिलीप एन्सर कस पार्ट इन एटी थ्री लाईक हाऊ सुपर इट्स अ बिग प्रोजेक्ट इट्स अ ग्रेट इट्स अ बिग प्रोजेक्ट बिकॉज इट्स अ बिग स्टोरी आर इट्स अ बिग इव्हेंट इन द हिस्ट्री ऑफ इंडियन हिस्ट्री अँड क्रिकेट आणि नेक्स्ट डे मी कबीर सरांना भेटणार होतो तर थोडं दडपण आलेलं मला कारण कबीर खान बजरंगी भाईजान अशी मोठे मोठे काबुल एक्सप्रेस सगळे फिल्म्स केले आहेत त्या माणसांनी इज अ ह्यू ह्यूज डिरेक्टर तर त्याला भेटणार आहोत आय हॅव टू लुक माय बेस्ट सकाळी जाऊन कार्डिओ व्हिडिओ करून आलो मी थोडं टू लुक फ्रेश लुक शार्प पण थोडं ते सगळं झालं मी थोडं होमवर्क केलं एटी थ्रीबद्दल जरा वाचायचा प्रयत्न केला यूट्यूबवर व्हिडिओज व्हिडिओज बघितले सगळं करून फायनली पोहोचलो तिकडे ऑफिसला आणि कबीर सरने मला आत बोलवलं आय वेंट इन टू कॅबिन अँड ही वॉज अमेझिंग यार ही वॉज म्हणजे एक अगदी मित्रासारखी माझ्याशी ते गप्पा मारत होते इतका मोठा माणूस पण इतका हंबल आणि साधा आणि सोप्पं सोप्पा होता बोलायला त्यांनी मला अख्खी गोष्ट नरेट केली फिल्मची आम्ही तासभर गप्पा मारत होतो त्यांनी मला कॅरेक्टर डिटेलमध्ये समजावलं त्यांनी इतर कॅरेक्टर्सबद्दल मला सांगितलं आणि कसं त्यांनी मला एक्सप्लेन केलं की कसे प्रत्येक कॅरेक्टर इज हाव इट इज इम्पॉर्टंट इन द फिल्म मॅन आणि मी भारावून गेलो होतो आणि शेवटी त्यांनी हात पुढे केला अँड हिशुक महाण्ड कॅन आदिनाथ वेलकम ऑन बोर्ड कोणत्या पण कलाकाराला ही गोष्ट खरंच खूप महत्वाची असते वडिलांकडून जो सपोर्ट मिळाला त्याच्यानंतर तुम्हाला तर तुम्ही बोललात बोलता बोलता की त्यांचा एक त्यांना एक वेगळाच असा प्राऊड मोमेंट असेल की माझा मुलगा एटी थ्रीमध्ये काय म्हणजे आय थिंक आय थिंक हा सिनेमा कसा आहे ना एक इट्स अ वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स कारण ह्या विषयावरती अजूनपर्यंत सिनेमा कसा बनला नाही ही खू मुळातच खूप म्हणजे कबीर सरही आम्हाला म्हणाले की आय डोंट नो हाऊ कम नोबडी एवर मेट मेड अ फिल्म ऑन दिस सब्जेक्ट कारण बिकॉज दिस सब्जेक्ट इज वॉज वेटिंग टू बी टोल्ड पण ते दाणे पे लिखा आहे खानेवाले का नाम सो so like इट्स लाईक दॅट पण ऐतिहासिक विषय आहे हा आणि महत्त्वाचा विषय आहे मी तुला समजवलं मी तुला सांगितलं की की का महत्त्वाचं आहे कारण कसं आहे ना हा फक्त भारत फक्त क्रिकेटमधला महत्त्वाचा क्षण नाही तर भारताच्या इतिहासातला खूप मोठा क्षण आहे आणि एकतर त्या काळात जेव्हा एटी थ्री वर्ल्ड कप घडलं तेव्हा बऱ्याच लोकांना हा ही तो करेंट करेंट fact, ते क्षण अनुभवायला मिळाले नाही कारण सगळ्यांकडे टी व्ही नव्हता टी व्ही वॉज अ लक्झरी दॅट टाईम इनफॅक्ट एटी थ्री वर्ल्ड कप सेमीफायनल्स आणि फायनल्स वॉज द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ इंडिया दॅट कुठलीही मॅच लाईव्ह टेलिकास्ट झाली होती आणि त्याची पण गोष्ट वेगळी आहे ती तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि ॲनेकडोट्स आहेत आणि ट्रिव्हियाज आहेत पण हा तो अनुभव बऱ्याच लोकांना मिळाला नाही त्या काळातही ज्यांनी रेडिओवरती ते मॅचेस ऐकले आणि बघितले पण सगळ्यांचे त्या मॅचला धरून म्हणजे अर्थात माझ्या आधीच्या जनरेशनचे मी आय एम एटी फोर बॉर्न माझ्या आधी हे uh, वर्ल्ड कप घडला एटी थ्रीला पण माझ्या वडिलांचे अनुभव माझ्या मोठ्या भावांचे काकांचे सगळ्यांचे एक वेगवेगळे काय काय अनुभव आहेत सगळ्यांना मला शुअर की तुझ्या पण वडिलांचे काय काय सगळ्यांचे असे अनुभव असतील ह्या एटी थ्री वर्ल्ड कपला धरून आणि आपण हे सगळे म्हणजे मी तरी फक्त हे अनुभव ऐकून वाढलो आहे आणि ते त्याचं गांभीर्य त्याचं महत्त्व मला कधी एवढं नव्हतं कारण ते मी कधी बघितलं नव्हतं ना पण ह्या फिल्मवर काम करताना त्याचं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व मला जाणवलं राध्रामा सगळ्यांनाच ते आमच्या टीम मेंबर्सनं जाणवलं की इट ऑज अ ह्यूज अचिवमेंट यार आणि इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट अचिव्हमेंट आज जो क्रिकेट रि क्रिकेट रिलिजन झाला आहे like uh, तो ह्या माणसांमुळे झाला त्या क्षणामुळे झाला कारण क्रिकेट बिकेम रिलिजन आफ्टर वी रिअलाईज की बॉस वी कॅन डू इट वी कॅन प्रूव प्रूव्ह सेल्फ इट्स लाईक दॅट अँड हेन्स तो अनुभव थेटरमध्ये अनुभवणं फक्त त्याच जनरेशनला नाही पण खास करून आपल्या जनरेशन आणि आपल्या पुढच्या जनरेशनला महत्त्वाचं आहे कारण त्याचं गांभीर्य आपल्याला माहीत नाही ते मला वाटतं की अख्ख्या जगाने ते अनुभवलं हो पाहिजे त्याशिवाय एडी थ्री इज अन इम्पॉर्टंट सर दिलीप सरांबरोबरचा अनुभव कसा होता त्यांनी तुला काय वेगळ्या टिप्स दिलेल्या वाव दिलीप सर तर अजून दिलीप सर पण कम्माल होते त्यांनी पण मला अगदी दिलखुलासपणे त्यांनी मला बऱ्याच बरेच किस्से सांगितले होते Uh, मी त्यांना एम सीला जाऊन भेटायचो त्यांच्याबरोबर uh, कॉफी प्यायचो आणि आम्ही तासून तास गप्पा मारत बसायचो आणि त्यांनी मला सांगितलं की आधी तुला कधीही वाटलं काही बोलायचं आहे विचारायचं आहे मला फोन कर आय एम अवेलेबल डोंट वरी आय एम दॅ इट्स सो अमेझिंग दी हे सगळी इतकी मोठी माणसं आहेत uh, इतके इथले लिव्हिंग लेजंड्स बट त्यां ते इतके साधे आणि हंबल आहेत हे बघून ना खूप एक खूप शिकायला मिळतो आपल्याला आणि एक इट्स व्हेरी एनरिचिंग ॲज अ ह्युमन बिंग टू इंटरॅक्ट विथ सच अमेझिंग पीपल आणि अजूनही मी त्यांच्या टचमध्ये आहे अँड ही अ अमेझिंग जेंटलन कर्नल हे नाव त्यांना पडलं ते अर्थात लाला अमरनाथ ते कॉमेंटेटर होते ते बॅटिंग स्टाईल बघून ते कर्नल नावाचा एक कर्नलच्या नावाने एक प्लेअर होता त्याला बघून त्यांनी ते म्हणाले पण मला वाटतं की कर्नलचे डिसिप्लिन आणि ती तो एलिगन्स त्यांच्यात आहे त्यांच्या बॅटिंग स्टाईलमध्ये त्यांच्या वागण्यात त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये तो आहे अँड आय थिंक दॅट इज वाय ट्रुली द कर्नल अँड आय एम प्राऊड टू प्ले हिज पार्ट आत्ताच्या इंडियन टीमबद्दल आदिनाथला काय वाटतंय किंवा आत्ताच्या इंडियन टीममधला कोणता प्लेयर आदिनाथचा फेवरेट आहे आत्ताच्या टीममधला वेल खूप आहेत अर्थात विराट इज नो विराट इज माय हॉट फेवरेट रोहित इज माय फेवरेट आणि या रोहित आणि विराट टॉप ऑफ द लिस्ट आहेत Uh, आदिनाथ आता बॉलिवूड नंतर ह्याच्या पुढे बॉलिवूडमध्ये दिसणार आहे का न्यूज yes. ओके <laughs> <That's the news. laughs> okay. uh, आता या मुव्हीला सोडून मला दुसरा असा आपुलकीचा प्रश्न विचारावा असा वाटतोय तो म्हणजे जिजा आणि बाबाचं कन्व्हर्सेशन कुठे आहे आम्ही त्याला खूप मिस करतोय सध्या प्रमोशनमध्ये बिझी असल्यामुळे Uh, जिजाला खूप मिस करतोय पण लवकरच त्याचे कॉन्व्हर्सेशन्स येतील <laughs> आधीनाथ आता कोणता मूवी तुम्हाला डिरेक्ट करावा असा वाटतोय किंवा करणार आहात नेक्स्ट लवकरच मी माझं डिरेक्टोरियल व्हेंचर अनाऊन्स करणार आहे इट्स अ वेब सिरीज आणि ते लवकरच मी अनाऊन्स करेन ओके okay, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा चोवीस डिसेंबरला चित्रपटगृहात येऊन एटी थ्री हा सिनेमा बघा तो सिनेमा नसून एक खूप सुंदर अनुभव आहे आणि खूप महत्त्वाचा अनुभव आहे तो सगळ्यांनी घेतलाच पाहिजे आणि थिएटरमध्ये घेतला पाहिजे सो सी यू ऑन ट्वेंटी फोर डिसेंबर ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच